फ्रेंड्स, टुडे वी विल हैव अ क्विक लुक एट एक्टिविटी शीट एंड वी विल ट्राई टू सॉल्व द एक्टिविटीज, टू डील विद द एक्टिविटीज. सो हियर इज एन एक्टिविटी शीट बिफोर यू, अ बोर्ड्स एक्टिविटी शीट विच कंटेन सेक्शन 1. एंड एज यू नो, सेक्शन 1 इज लैंग्वेज स्टडी सेक्शन. ओके, लैंग्वेज स्टडी सेक्शन इज फॉर 10 मार्क्स. फ्रेंड्स, यू कैन स्कोर 10 आउट ऑफ 10 मार्क्स. सो हाउ टू स्कोर दीज मार्क्स, लेट्स सी. इट हैज क्वेश्चन 1A, डू एज डायरेक्टेड, वेयर यू आर गिवन 8 एक्टिविटीज एंड आउट ऑफ 8 एक्टिविटीज यू आर सपोज टू कंप्लीट एनी 4. आपल्याला कुठल्याही 4 एक्टिविटीज करायची असतात. 4 एक्टिविटीज फॉर 8 मार्क्स. ओके, सो हियर वी विल ट्राय. एक्टिविटी नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. इनकम्प्लीट वर्ड्स आहेत, लुक ॲट दिस वर्ड, इनकम्प्लीट वर्ड, इनकम्प्लीट वर्ड, इनकम्प्लीट वर्ड, अँड दीज आर व्हेरी सिम्पल वर्ड्स. आता फर्स्ट वर्ड काय असेल, कॉर्नर. सो हाऊ विल यू कम्प्लीट दिस, CORNER, कॉर्नर. इट्स द करेक्ट आन्सर, कॉर्नर. सेकंड वन इज फोकस. थर्ड इज व्हेरी सिंपल वन, हेल्थ. हे आपले पहिलीपासून तर 9वीपर्यंतचे झालेले सगळे वर्ड्स आहेत. अँड लास्ट वर्ड इज, इट्स व्हेरी फॅमिलियर टू यू, ट्रॅफिक. सो हाऊ विल यू राईट इन एक्झामिनेशन. परीक्षेत तुम्हाला फक्त हे 4 वर्ड्स असे लिहायचे असतात इन युअर आन्सर शीट. ओके, नाऊ लुक ॲट दिस सेकंड ऍक्टिव्हिटी. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 सेट्स ऑफ वर्ड्स आर गिवन. फर्स्ट सेट, फ्रंट, बेगा, एन्शंट, अर्थ. सेकंड सेट, नॉकिंग, किडनॅप, निटिंग, किल्ड. आता फर्स्ट सेटमध्ये आपण जर बघितलं तर फ्रंट, बेगा, एन्शंट, अर्थ जे फर्स्ट लेटर्स आहेत ते सगळे वेगळे आहेत. सो अल्फाबेटिकली लावायचे आहेत आपल्याला, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये प्लेस करायचे आहेत. सो फर्स्ट वर्ड इज एन्शंट, बिगिनिंग विथ ए. बेगार, बिगिनिंग विथ बी, ए बी. देन कम्स ई, अर्थ. अँड लास्ट कम्स फ्रंट, फोर्थ. सो एन्शंट, बेगा, अर्थ, फ्रंट. सो हियर यू विल राईट लाईक दिस. तुम्हाला उत्तरपत्रिकेत फक्त हे वर्ड्स या क्रमाने लिहायचे. नॉकिंग, किडनॅप्ड, नीटिंग, किल्ड. नाऊ हियर यू लुक, ऑल द वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर, के 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 के. सो सेकंड लेटर बघायचं, के एन, के आय, के एन, के आय. सो व्हॉट कम्स फर्स्ट, के आय कम्स फर्स्ट और के एन कम्स फर्स्ट? के आय कम्स फर्स्ट. मग के आय चे 2 वर्ड्स आहेत, के आय डी, के आय एल. मग के आय डी अगोदर येतो, मग हा वर्ड नंबर 1 असेल. सो दिस वन विल बी नंबर 2. नाऊ के एन ओ, के एन आय, दिस वन विल बी नंबर 3. अँड दिस वन विल बी लास्ट वर्ड, फोर्थ नंबर. सो व्हेन यू राईट अन आन्सर, उत्तर लिहिताना तुमचा हा शब्द पहिल्यांदा येईल, किडनॅप्ड, किल्ड, नीटिंग, नॉकिंग. ओके, सो हियर यू कॅन स्कोर 2 आउट ऑफ 2, हियर यू कॅन स्कोर 2 आउट ऑफ 2. नाऊ मूव्हिंग टू थर्ड ऍक्टिव्हिटी. व्हॉट इज थर्ड ऍक्टिव्हिटी लाईक? पंक्चुएट द फॉलोइंग. हियर यू आर गिवन 2 सेंटेन्सेस, 2 सेंटेन्स दिलेत. फर्स्ट, शी स्माइल्ड, अ बेगार चेंज माय लाईफ. सेकंड, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, आस्क द इंटरव्ह्यूअर. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर मी पंक्चुएट द फॉलोइंगवर एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, डू वॉच दॅट व्हिडिओ. तो व्हिडिओ आपण यूट्यूबला आहे तो पुन्हा बघा, तिथे मी हे सर्व रूल्स तुम्हाला स्पष्ट केलेले आहेत. आज आपण रूल्सच्या भानगडीत नाही पडणार, आपण याचं ॲक्च्युअल आन्सर काय असेल ते बघूया. शी स्माइल्ड, तर कुठलंही सेंटेन्स असेल त्याचं पहिलं लेटर कॅपिटल येईल, एस कॅपिटल असेल, शी स्माइल्ड.
आता हे डायरेक्ट स्पीच आहे, हे रिपोर्टेड स्पीच आहे. ओके, मग बोलणार काय, शी स्माइल्ड. इथे हा रिपोर्टिंग वर्ब नंतर काय येईल, इथे कॉमा. मग जे रिपोर्टेड स्पीच असेल, जे रिपोर्टेड स्पीच असेल ते कसे देतं, दुहेरी अवतरण चिन्ह डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये. आता हे डबल इन्वर्टेड कॉमा मधील सेंटेन्सचं फर्स्ट लेटर कुठलं आहे, मग अ बेगार चेंज्ड माय लाईफ अँड ॲज इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट असल्यामुळे इथे काय येईल, फुल स्टॉप. सेकंड, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, आस्क द इंटरव्ह्युअर. अगेन आय से डब्ल्यू कॅपिटल, व्हॉट्स, व्हॉट्स हे व्हॉट इज आहे, व्हॉट इज, व्हॉट्स हे ॲब्रिवेटेड फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. मग इथे काय येईल, ॲपॉस्ट्रॉफी, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग हा एवढा क्वेश्चन आहे. मग इथे काय येईल, क्वेश्चन मार्क. हा एवढा क्वेश्चन रिपोर्टेड स्पीच आहे, म्हणजे हे विचारलेला क्वेश्चन आहे. हा रिपोर्टेड स्पीच डबल इन्वर्टेड कॉमा येईल. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, इंडियनचा आय कॅपिटल, आस्क द इंटरव्ह्युअर, हिअर वी विल हॅव फुल स्टॉप. सो फ्रेंड्स, इट्स व्हेरी सिम्पल टू नो मोर अबाउट दिस. याबद्दल तुम्हाला अजून जर जाणून घ्यायचं असेल तर डू वॉच माय व्हिडिओ प्रिपेअर्ड ऑन पंक्चुएटिंग द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, सो हियर ऑल्सो यू कॅन स्कोर 2 out of 2 marks. नाव द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज मेकिंग 4 words, मिनिमम 3 letters इच, युझिंग द लेटर्स इन द वर्ड अनबीटेबल. आता इथे आपल्याला अनबीटेबल हा वर्ड दिलेला आहे आणि या वर्डमधील लेटर्सचा वापर करून आपल्याला 4 words तयार करायचे आहेत. बट प्रत्येक वर्डमध्ये मिनिमम 3 letters, कमीत कमी 3 letter वर्ड तयार करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी तयार करताना या शब्दातच काही शब्द लपलेले असतात, आपण अगोदर ते बघायचे. बीटेबल हा फर्स्ट वर्ड आहे, बीटेबल, BEATABLE, बीटेबल. ओके, बीट, BEAT, सेकंड वर्ड. टेबल थर्ड वर्ड. इटेबल, EATABLE, फोर्थ वर्ड. अनबीट, UNBEAT. एबल, ABLE. म्हणजे आपण विदाउट चेंजिंग द ऑर्डर ऑफ द लेटर्स, आपण लेटर्सची ऑर्डर चेंज न करताच 4 शब्द केलेत. पण तुम्ही तर खूप जास्तीचे वर्ड्स तयार करू शकतात. इट, EAT. अजून सोप्यात सोपा वर्ड कुठला, TEAT. वन मोर वर्ड, TAB, टॅब. BAT, बॅट. सो इन दिस वे फ्रेंड्स, यू कॅन इझिली स्कोर 2 out of 2 marks हियर. ओके, नाउ फिफ्थ ऍक्टिव्हिटी, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पलमध्ये ज्या पद्धतीने दाखवले, वॉटर, वॉटर हे काय, नाउन, आणि त्याला रिलेटेड काय, ॲडजेक्टिव, कूल हे काय, ॲडजेक्टिव. म्हणजे आपल्याला या 4 boxes काय द्यायचे आहेत, ॲडजेक्टिव द्यायचे आहेत रिलेटेड टू दिस नाउन, कूल वॉटर. मग आता सिम्पल सिम्पल ॲडजेक्टिव सांगा बरं, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, क्लीन वॉटर, डर्टी वॉटर, अजून फ्रेश वॉटर, प्युअर वॉटर. सी, आपल्याला कॉमनली यूज्ड ॲडजेक्टिव्स जर आपल्याला माहिती असतील तर वी कॅन इझिली डू अवे विथ दिस ॲक्टिव्हिटी. हियर ऑल्सो वी कॅन स्कोर 2 out of 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं, आपल्याला 8 पैकी 4 ॲक्टिव्हिटी करायचे आहेत आणि आपण आतापर्यंत 5 activities केलेले आहेत. मुव्हिंग टू नेक्स्ट वन, 6th activity. 6 पैकी 4 करायचे असतात, ही लास्ट ॲक्टिव्हिटी आहे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. इथे क्लिअरली दिलेलं असतं, वर्ड चेन ऑफ नाउन्स, नाउनची वर्ड चेन कम्प्लीट करायची. ॲडिंग 4 words.
इट्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. आता याचा लास्ट लेटर काय आहे, रोड. लास्ट लेटर काय आहे, डी. मग डी वरून नाउन सांगा, सिंपल सिंपल नाउन घ्या, डॉल, डी ओ एल एल. नाउन बिगिनिंग विथ एल, लॉयन, एल आय ओ एन. नाउन्स बिगिनिंग विथ एन, नोज, एन ओ ए सी. नाउन्स बिगिनिंग विथ ई, एलिफंट, ई एल ई पी एच ए एन टी. व्हॉट इज डिफिकल्टी, यात काय कठीण आहे. हे सर्व वर्ड्स आपले चौथ्या इयत्तेपर्यंतचे झालेले आहेत. सो दिस इज द वर्ड चेन ऑफ नाउन्स. ही वर्ड चेन ऑफ नाउन्स झाली आहेत. या पद्धतीने तुम्हाला वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव, वर्ड चेन ऑफ वर्ब्स, वर्ड चेन ऑफ ॲडवर्ब्स जे काही असेल ते. पण ही जी फोर्थ ॲक्टिव्हिटी आणि फिफ्थ ॲक्टिव्हिटी या एकमेकांना रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहेत. ही फिफ्थ आणि सिक्स्थ या रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहेत. मग आपल्याला कमीत कमी 50 नाउन्स, 50 ॲडजेक्टिव्स, 50 वर्ब्स, 50 ॲडवर्ब्स आपल्याला कॉमनली माहिती असायला पाहिजे. त्यासाठी माझ्या अगोदरची व्हिडिओ आपण बघा आणि तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी करता येतील. इन दिस वे फ्रेंड्स, आपण सेक्शन एमध्ये 8 पैकी 8 गुण इथे सहज मिळवू शकतो. नाउ मूव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट पार्ट बी, डू ॲज डायरेक्टेड. इट इज फॉर 2 मार्क्स. आपण अगोदर 8 गुणांचा पास केला आहे, इथे आपण 2 गुणांसाठी करतोय. 8 आणि 2 10 लँग्वेज स्टडी. अटेम्प्ट एनी वन, इथेही आपल्याला सोय दिलेली असते. बी वन मध्ये अटेम्प्ट एनी वन, हियर यू आर गिवन 2 ऑप्शन्स. फर्स्ट काय, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. टू बी नोन ॲज या फ्रेजचा यूज करून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स करायचा आहे. मग आता बघा, आपण एक करूया. गांधीजी इज नोन ॲज राष्ट्रपिता. ऑफ अवर कंट्री. याच्याऐवजी तुम्ही करा ना, अब्दुल कलाम इज नोन ॲज मिसाईल मॅन ऑफ इंडिया. लोकमान्य टिळक, बाल गंगाधर इज नोन ॲज लोकमान्य. ओके, इन दिस वे नोन ॲज इतर फ्रेजेस येतील. नोन ॲज ही फ्रेजच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या फ्रेजेस येतील, तर त्या फ्रेजेस आपण कॉमनली काही फ्रेजेसचा सराव करा अँड यू कॅन स्कोर दिस. इफ यू फाइंड दिस ॲक्टिव्हिटी डिफिकल्ट, ही ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, तर देन यू कॅन ऑप्ट फॉर दिस ॲक्टिव्हिटी. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करा. ऑर आहे इथे, आयदर धिस ऑर धिस वन. ॲड अ क्लॉज टू द फॉलोईंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. हे जे सेंटेन्स, याला एक क्लॉज ॲड करायची आहे. धिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड. सिंपल एक क्लॉज ॲड करा. धिस इज द स्कूल वेअर आय पास्ड माय SSC एक्झाम. धिस इज द स्कूल where I spent my childhood. अगदी सिम्पली क्लॉज ॲड करायचे. सो हियर यू आर गिवन 2 ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स आहेत, 2 पैकी जे ऑप्शन तुम्हाला सिम्पल वाटेल, बट इट नीड्स अ प्रॅक्टिस. थोडी प्रॅक्टिस तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, नाऊ बी टू, अटेम्प्ट एनी वन अगेन हियर फॉर 1 मार्क. 1 गुणांसाठी यू आर गिवन 2 ऑप्शन्स, 2 ऑप्शन्स असतात. नाऊ विच ऑप्शन टू चूज, कुठलं ऑप्शन निवडायचं आहे हे आपण आता ठरवूया. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. 2 वर्ड्स दिले आहेत, केअर, हेल्दी, यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचं आहे. मग केअर, केअरफुल, हे काय ॲड केलं आपण, सफिक्स. केअरलेस, सफिक्स. हेल्दी, अनहेल्दी,
ELTSY. अन अन हे काय प्रिफिक्स म्हणजे वर्डच्या अगोदर जे येतं ते वर्डच्या अगोदर जे येतं ते प्रिफिक्स आणि वर्ड नंतर आपण जो वर्ड ऍड करतो तो काय असतं सफिक्स. सो केअर केअरफुल हेल्दी अनहेल्दी. सो इट्स व्हेरी सिम्पल. आपण वन मार्क इथे स्कोअर करू शकतो. इफ यू फाइंड दिस डिफिकल्ट हे जर कठीण वाटत असेल तर यू कॅन ऑप्ट फॉर दिस. तुम्ही हे ऑप्ट करू शकता. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. कुठलाही एक वर्ड यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स. आय केअर फॉर माय मदर. आय केअर फॉर माय फादर. आय केअर अबाउट माय स्टडीज. आय लाईक टू लिव्ह हेल्दी लाईफ. दीज वर्ड्स या वर्ड्सचा वापर करून एक मिनिंगफुल सेंटेन्स करायचं असतं. सो दिस इज अबाउट लँग्वेज स्टडी. हा लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे. पुढील व्हिडिओत आपण सेकंड सेक्शन टेक्स्चुअल पॅसेजेस यावर चर्चा करणार आहोत. फ्रेंड्स, सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ विल डील विथ सेकंड सेक्शन दॅट इज ऑन सीन पॅसेजेस, पॅसेजेस फ्रॉम युअर टेक्स्टबुक. सो प्लीज वेट फॉर दॅट व्हिडिओ अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. इफ यू हॅवंट सबस्क्राईब टू माय चॅनल, सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकॉन. So that's all for today. All the best.